कशा पद्धतीने उद्या या ठिकाणी हे होणार आहे, पार्थिव कधी इथं येणार आहे, कशा पद्धतीने तिकडून हे आणले जाणार आहे? आता जे आमच्या मुंबई कार्यालयातील आणि आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्याप्रमाणे आज संध्याकाळपर्यंत पार्थिव इथं एअरलिफ्टने आणल्या जाणार आहे आणि उद्या इथे शिवसंग्राम भवनमध्ये सकाळी अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. इथं 12 ते 12 वाजेपर्यंत लोकांना अंत्यदर्शन शिवसंग्राम भवन या ठिकाणी घेता येईल आणि त्यानंतर बीडमधील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागे त्यांचा अंत्यविधी होईल. तो साधारणतः 3:30 वाजेपर्यंत होईल असं मुंबई ऑफिसवरून आम्हाला कळवण्यात आलं. साधारण कोणकोण नेत्याच्यामध्ये येणार आहेत? तर नेते कोण येणार आहेत याची तर काही माहिती नाही, परंतु साहेबाचं काम बघता महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आणि नेते उद्याच्या अंत्यविधीसाठी येणार आहेत अशी माहिती मिळते. खरं तर मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून मेटे साहेबाकडे बघितलं जायचं. कोणकोण या ठिकाणी मराठा समाजातले अनेक कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत, कशी व्यवस्था एकूण केली जाणार आहे त्या ठिकाणी? आज खरं पाहिलं तर आम्हाला हा फार मोठा धक्का आहे. धक्क्यातूनच आम्ही अजून सावरत नाही आहे. काल सकाळपासून साहेबाचे व्यस्त कार्यक्रम होते. या ठिकाणी 11 वाजता बैठक झाली. या बैठकीच्या नंतर केज आणि आंबेजोगाई या ठिकाणी साहेब बैठकीसाठी गेले. हरघर तिरंगा या मोहिमेचं राबवण्यासाठी साहेबांनी हा दौरा ठेवला होता, बैठका ठेवल्या होत्या, परंतु रस्त्याने आम्ही जात असताना साहेबांनी मी बरोबर होतो, साहेबाला CM ऑफिसमधून फोन आला की मराठा आरक्षणामध्ये 4 वाजता बैठक आहे आणि 4 वाजता बैठकीला जावं का या ठिकाणी रॅली करावी अशा दुग्ध मनस्थितीमध्ये साहेब होते. परंतु CM ऑफिसकडून 2-3 वेळेस फोन आला, DCM ऑफिसकडून फोन आला की ह्या सरकारने ही पहिलीच मराठा आरक्षणावरची बैठक लावली, तुम्ही बैठकीला या. म्हणून साहेब ह्यासाठी बैठकीला निघाले. रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही बरोबर होतो. 11 वाजता साहेब निघाले. ड्रायव्हर दिवसभर गाडी चालवत होता, कदाचित त्याच्यामुळे त्याला हे आलेलं असावं, म्हणजे झोप किंवा त्याला हे झालेलं असावं. परंतु साहेबाचा शेवटपर्यंत ज्याच्यासाठी लढले त्याच कारणासाठी साहेबाचा शेवटी अपघात झाला. हे धक्का आम्हाला अजूनही सहन होत नाही आहे. ठीक. आणि आज संध्याकाळी पुन्हा साहेब इथं परत येतो असं मला या ठिकाणावरून शिवसंग्राम भवन इथून कॅनल रोड या मार्गे ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करायचे ते सिद्धिविनायक नगर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागं या ठिकाणी त्यांचे अंत्यसंस्कार होणार आहेत आणि या मार्गाने आणि अजून काही शहरांमधून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. वेळ कधी असणार आहे आणि म्हणजे कशा आहे? अंत्ययात्रेचा वेळ साधारणतः 3:00 नंतर असेल. आता ते अजून इथं आल्याच्या नंतर पुढच्या गोष्टी स्पष्ट होतील, परंतु आमची जी आता प्राथमिक माहिती आहे जी आम्हाला मुंबईच्या ऑफिसवरून आम्हाला कळाली त्याच्याप्रमाणे 3 वाजता अंत्यविधी होईल. त्याच्या पुढेही कदाचित वेळ लागू शकतो, परंतु 3 वाजायचा टाईम आज तरी आम्ही सांगितलेला आहे आणि उद्याच्याला सकाळी शिवसंग्राम भवन या ठिकाणी जनतेच्या अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे.